मित्रांनो, हे बघा, आता मी आहे ना चिंबोऱ्या पकडून आणल्या ताज्या ताज्या. जास्त नाही, छोट्याच आहेत, बघू शकता. त्याला आईन मस्त साफ केलं नाही, तोडलं नाही, अशा प्रकारच्या. आणि त्यांचे जे वरचं जे शेल असतं ना, ते शेल आहे बघा, असं हे काढून ठेवलं आहे. हे त्यांचं शेल आहे आणि त्यांची घाण वगैरे. आणि हे असं त्याला साफ करून वगैरे आता बनवायचं आहे. सो रेडी आहे. हे आई, अंडी फुटली आहेत का याची? अंडी आहेत काही? हां, ते आतमधलं ते मांस वगैरे सर्व आहे. आता आई मस्त याची ग्रेव्ही बनवेल, डेंग्यांची डेंगा ग्रेव्ही. आणि बाकी सगळं शिजायला टाकेल. आपण आता पुढे बघूया. तर आत्ता मस्तपैकी मी माझ्या आजीच्या हातच्या घरगुती प्रकारच्या चिंबोऱ्यांचा रस्सा खायचा आहे, चिंबोऱ्या. तर आता या मस्त आपण ताज्या ताज्या चिंबोऱ्या आणलेल्या आहेत पकडून नुकत्याच खाडीतून. आणि आता आपल्याला त्या खायचे आहेत. एक, दोन, तीन तीन आहेत, पण खूप झाल्या माझ्यासाठी एकट्यासाठी, कारण की मी एकटाच खाणार आहे. हे डेंगे आहेत मस्त, डेंगे खाऊ. पोट आहे चांगलं, भरीव आहे. तिन्ही चिंबोऱ्या भरीव होत्या. आणि इकडे रस्सा, कांदा. हो, आई मी सगळी तयारी करते माझी खाण्याची, कारण की घरी मी आणि आजीच आहे. कारण की मम्मी आणि पप्पा बाहेर गेले आहेत आणि गौरांग तर बाहेरच असतो शिकण्यासाठी. सो आत्ता आपण रेसिपीला सुरुवात करूया, माझ्या आजीच्या हातची रेसिपी. तर आईच्या रेसिपीला सुरुवात झालेली आहे. एक ग्लास इथे मस्तपैकी आणि पाणी घेतलेलं आहे. आणि 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 लिंबू नाही काय, टॅमॅटो रात्रीच चुकते. टॅमॅटो आहे, कांदा आहे, जास्त नाही, बस अर्धा कांदा असेल मे बी. कांदा, टोमॅटो, बस सध्या तरी इतकंच आहे. आणि काय, लसूण. आईची फास्ट रेसिपी आहे आणि भांडं पण जास्त मोठं नाही. वाटप तयारच आहे, वाटण तयार आहे, त्यामुळे काय टेन्शनच नाही. म्हणजे आईची रेसिपी पटापट होईल, काय टेन्शन नाही. काय आई, म्हणजे पटापट होईल ना रस्सा चिंबोऱ्यांचा, पटापट करेल. झालं मग काय रेडी. माझं बाकीचं जेवण तयारच आहे आजचं. हे बघा, बिर्याणी. वा, पाणी आलं तोंडाला. आईन कसलं कापलं बघा, धप्पा धप. नो वरी, टोमॅटो. आणि हे आहे वाटण, सिक्रेट वाटण. वाटण वाटप काय म्हणाल ते. पहिलं टोमॅटो टाकलं मिक्सरमध्ये ग्रेव्हीसाठी आणि नंतर मग वाटप, वाटण वाटप वगैरे. आणि आता काय टाकते, हे काय आहे? आल्या लसणीची पेस्ट. आल्या लसूणची पेस्ट आईच्या मते, आल्या लसणीची पेस्ट. आल्या लसणीची म्हणजे आल्या लसणीची. एकदम वाटू तिखट, हळद, सॉरी तिखट, तिखट टाकते. तिखट आणि काय आता सर्वच. आई तू चमचा का टाकलायस? चमचा पण टाकलायस आतमध्ये. हे काय, गरम मसाला? गरम मसाला, वो खतरनाक. सगळा पसारा आहे, सर्व असं पसाऱ्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि आई, आई हे काय बनवतेस काय नक्की तू आता? हे जे मिक्सरमध्ये पेस्ट करते, ओके. ह्याचं भांडं कुठे आहे मिक्सरचं? मिक्सरचं भांडं मोठं आहे. हो हो, आई आई म्हणते झाली ग्रेव्ही. ओ हो, ग्रेव्ही इन्स्टंट तयार. हे बघा, ग्रेव्ही रेडी आहे. आता आई बनवायला टाकेल.
वाह मस्त वास येतोय मित्रांनो, एक नंबर होम मेड। वाह जिभेला पाणी सुटलंय। आता मित्रांनो हे बंद करून ठेवलंय उकळ येण्यासाठी। आणि आता ह्या बारीक डेंग्यांचा रस्सा। वाह मस्त रंग आलाय बघा ग्रेव्हीला। डेंगे पण लगेच लाल झाले काय, लगेच रंग घेतात। आणि ते ताजे ताजे आत्ताच काढलेले ना, काय झालं होत असतील ना, लागत असतील खायला। ताव मारून आता खायचंय। पण मी एकटाच खाणार आहे, कोण नाही खाणार मस्त। हा 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 मीठ कोकम, कोकणातला कोकम। सो आता मेन ग्रेव्ही ओतायची तर वेळ आहे। आणि आईने आता ओहो म्हणून खतरनाक, एकदम स्वादिष्ट टेस्टी। तुमच्या समोरच सगळी रेसिपी तुम्हाला दाखवली मी, काय होती ती आईची, आईने बनवलेली आहे आणि ती मी खाणार आहे। झालं, आईने आता शिजायला ठेवलेलं आहे, बघूया किती वेळ लागतोय अजून। हाय फ्लेमवरती, नाही सॉरी लो फ्लेमवरती। तर मित्रांनो आपला चिंबोड्याचा सार झालेला आहे। सुपर्ब।